जिंतूर तालुक्यातील कौसडी इथून जवळ असलेल्या मंगरुळ तांडा इथं आगीमध्ये सहा घरं जळून खाक झालीत ही घटना दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी घडली आहे या आगीमध्ये सहा घरांमधील संसार उपयोगी वस्तू शेळ्यांची पिल्ल जळून मृत पावली आग कशाने लागली याचं नेमकं कारण अद्याप कळलं नसून शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याची चर्चा परिसरात आहे या घटनेमध्ये गोविंद आडे विजय आडे राजू आडे भुजंग चव्हाण गजानन चव्हाण आणि शेषराव राठोड यांच्या घराला अचानक आग लागली आहे यागीनं बघता बघता घराच्या चारही बाजूने पेट घेतल्यानं घरातील गहू ज्वारी बाजरी तांदूळ शेळींची पिलं नगदी वीस हजार रुपयांसह संसारोपयोगी सा, वस्तू पूर्णतः जाऊन खाक झाल्या अंदाजे सहा कुटुंबांचं जवळपास नऊ लाख रुपयांचं नुकसान झाले असल्याची माहिती मिळते आगीच्या घटनेची माहिती जिंतूरचे तहसीलदार सखाराम मांडवगडे आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली तलाठी होळ यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आगीची माहिती लागता जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार सौ मेघना बोर्डीकर ही घटनास्थळी भेट दिली आहे या दुर्घटनेमध्ये सहा कुटुंब उघड्यावर पडली असून कुटुंबांना प्रशासनानं जास्तीत जास्त मदत करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे न्यूज मराठीसाठी शेख हनीफ जिंतूर प्रतिनिधी